शेतकरी बंधूंना नमस्कार आजच्या कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आजचा आपला कार्यक्रमाचा विषय आहे जांभूळ काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे जालन्याच्या कृषी विज्ञान केंद्र इथे अन्नतंत्र विभागात कार्यरत असलेले विषय विशे विशेषज्ञ श्रीयुत शशिकांत पाटील यांना सर नमस्कार कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सर जांभूळ हे पावसाळ्यामध्ये येणारं फळ आपल्या मातीतलं फळ या फळाबद्दल एक तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल जांभूळ हे भारताचं उगमस्थान असलेलं फळ झाड आहे भारताच्या उत्तरेपासून तर पश्चिमेपर्यंत सर्व राज्यांमध्ये जांभळाचं फळ पीक आपल्याला सापडतं त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बघितलं तर दर्याखोऱ्या असतील नाले किंवा डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जांभळाची झाडे आपल्याला दिसतात त्याचबरोबर डा डाळी जांभूळ हे स्पेशली शेतकरी हे धुऱ्यावर लावणारं धुऱ्यावर लावतात त्यामुळं जांभळाचं जे काही आयुर्वेदिक कंटेंट आहे त्यामध्ये जंबुलिन नावाचा एक कंटेंट आहे जेमध्ये जांभळाला जांभळामध्ये असल्यामुळं त्यामध्ये मधुमेहावर ते मोठ्या प्रमाणावर इफेक्ट करतात त्याचबरोबर जांभूळ Uh, वेगवेगळ्या व्हरायटीज महाराष्ट्रामध्ये त्याच्या डेव्हलप झालेल्या त्यामुळं त्याला एक वेगळं महत्व महत uh, चर्चेमध्ये तुम्ही सांगत होता की फळांचे दोन प्रकार असतात तर त्या प्रकारांबद्दल आणि त्यामध्ये जांभूळ कोणत्या प्रकारात मोडत त्याबद्दलही सांगा फळझाडांचं सहसा ट्रॉपिकल आणि सबट्रॉपिकल हे दोन प्रकार मोडतात त्यामध्ये ट्रॉपिकलमध्ये जांभूळ हे फळ मोडतं ज्यामध्ये जांभूळ हे फक्त फळझाडावरच पिकल्या जातं आणि फळझाडावर पिकल्यामुळं ते पावसाच्या सीझनमध्ये असल्यामुळं पावसानं किंवा वाऱ्यानं हे फळझाड फळ खाली पडल्यामुळं लगेच हे नाशवंत असल्यामुळे ते लगेच नाशवंत होतं म्हणजे ते एक किंवा दोन दिवसापर्यंतच आपल्याला टिकवता येऊ शकतं त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला कसं त्यामध्ये मूल्यवर्धनाकडे वळता येईल फळ तर आपल्याला जास्त काळ टिकवता येत नाही पण त्यापासून तयार केलेले मूल्यवर्धित पदार्थ जास्त काळ आपल्याला टिकवता येऊ शकतात निश्चितच आणि त्यामध्ये जसं केळी किंवा इतर फळांबद्दल काही कच्ची ही फळं काढता येतात आणि पिकवता येतात ती सोय जांभळामध्ये नैसर्गिकरित्याच नाही आहे त्यामुळे मूल्यवर्धन हा एक अत्यंत महत्वाचा भाग ठरतोच आता यामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापनाबद्दल आपण बोलतो आहोत तर काढणी करताना काही खबरदारी शेतकऱ्यांनी घेतली तर त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो का एकदम बरोबर कारण जांभूळ ज्यावेळी आपण मार्केटमध्ये घ्यायला जातो तर कोणतंही कस्टमर एकदम चांगलं मोठं दाणेदार असलेलंच जांभूळ विकत घेतं शेतकऱ्यांनी ज्यावेळी काढणी करायची आहे जूनमध्ये हे फळ पिकतं मे जूनमध्ये त्यावेळी पिकल्यानंतर गर्द काळसर किंवा जांभळा कलर ह्या फळाला येतो त्यावेळी त्याची काढणी करायची काढणी ही सहसा झाडावर जाऊनच आपल्याला हातानं ती काढणी करावी लागती आणि काढल्यानंतर मार्केटमध्ये नेताना ते आपल्याला कॅरेटमध्ये किंवा ज्या टोपऱ्या आहेत टोपऱ्यामध्ये पाला वगैरे टाकून जांभळाचा त्यामधून आपल्याला त्याची वाहतूक वगैरे करावी लागते वेळी हे फळ चांगल्या प्रकारे राहू शकतात आणि नाशवंत प्रमाण कमी, कमी आता यामध्ये जेव्हा आम्ही जांभळं खरेदी करतो बाजारामधून तेव्हा काही जांभळांमध्ये मोठी बी असते हो हो। काही जांभळ खूप गरदार असतात आणि बी छोटी असते तर त्याच्या जाती काही असतात का वेगवेगळ्या भारतामध्ये खूप साऱ्या कृषी विद्यापीठांना संशोधन केलेलं आहे पण संशोधनामधून डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं स्थानिक ज्या उपलब्ध जाती आहेत त्यामधून कोकण बहारडोली नावाची एक जात निवडलेली आहे कोकण बहारडोलीचा गर गराचं प्रमाण जास्त आहे बियाचं प्रमाण छोटं आहे त्याचबरोबर त्यामध्ये गर जे आहे त्या गरामध्ये साखरेचं प्रमाण हे तेरा ते, ते पंधरा टक्क्यापर्यंत आहे त्याचबरोबर गर्द काळ्या रंगाचं फळ आहे आणि ते एक ते दोन दिवसापर्यंत का हार्वेस्टिंग झाल्यानंतर सुद्धा ते राहू शकतं अशा प्रकारचं आहे त्याचबरोबर पारस नावाची एक जात आहे जी की गुजरात विद्यापीठानं शोधलेली आहे ही जात सुद्धा स्थानिक जातीमधूनच शोधलेली आहे त्याचेही कंटेंट हे कोकण बहारडोलीसारखेच सा आहे आणि प्रदीप नावाची एक व्हरायटी आहे जे की राणी चेन्नम्मा उद्यान विद्या महाविद्यालयानं डेव्हलप केलेली आहे त्यामध्येही बियाचं प्रमाण लहान आहे आणि घराचं प्रमाण जास्त आहे बर आता यामध्ये कालावधी खूपच कमी आहे म्हणजे इतर फळांच्या तुलनेत अगदीच कमी आहे तर तो वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून जांभूळ ज्यावेळी आपण काढतो हो। काढल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांना पाहिजे तसा मोबदला भेटत नाही किंवा त्याला उठाव येत नाही त्यावेळी आपण त्याला एक तर कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवू शकतो कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवल्यावर आपल्याला नव्वद दिवसापर्यंत त्याची लाईफ वाढवता येते जे की साठ ते पासष्ट रिलेटिव्ह ह्युमिडिटी मेंटेन करून आपल्याला त्याची लाईफ वाढवता हो येते पण हे एक खर्चिक आहे कारण कसं आहे प्रत्येकात प्रत्येक ठिकाणी कोल्ड स्टोरेज अवेलेबल आहे या गोष्टी नाही तर आपल्याला ग्रामीण भागामध्ये त्यावर मूल्यवर्धनाकडे वळावं वा लागल तरच हे जे काही जांभळापासून आपल्याला विविध प्रकारचे प्रक्रियुक्त पदार्थ तयार करावे बरोबर विषयाचा तोही एक भाग आहे मूल्यवर्धन तर मूल्यवर्धन म्हणजे नेमकं काय आणि ते बाबतीत नेमकं कसं केलं जातं याबद्दल सांगा मूल्यवर्धन म्हणजे कोणतेही किंवा इतर कोणत्याही गोष्टी असतील त्याची टिकवण्याची क्षमता आपल्याला वाढवायची म्हणजे सिजनेबल फळझाड असतात ते आपल्याला सीझन संपल्यानंतरही खायची इच्छा असते आणि त्यालाच आपण मूल्यवर्धन करून त्यालाच आपल्याला मूल्यवर्धन म्हणता येईल म्हणजे ते दीर्घकाळ टिकवण्याचा ते वेगवेगळ्या माध्यमातून असेल त्याची पावडर तयार करता येईल आपल्याला त्याचे पेय तयार करता येईल किंवा इतर गोष्टींमध्येही त्याचं आपल्याला मूल्यवर्धन करता येईल आता मूल्यवर्धनामध्ये बघितलं तर जांभळामध्ये आपण विविध प्रकारचे पेय तयार करू शकतो जसं सरबत असेल स्क्वॅश असेल आरटीएस असेल सिरप असेल आणि आरटीएस असेल त्याचबरोबर आपण त्यापासून जॅम जेली जांभळाची पोळी जांभळाची टॉफी जांभळापासून व्हिनेगार आणि जांभळा पासून पावडर इत्यादी प्रकारचे प्रक्रियुक्त पदार्थ तयार करू शकतो बर पण जांभळाच्या बियांपासून काही खास गोष्टी बनवल्या जातात आणि त्या औषधांमध्ये दे देखील वापरल्या जातात तर त्याबद्दल देखील आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगा जांभळाच्या फळामध्ये जेवढे कंटेंट आहेत त्यापेक्षा जास्त कंटेंट जंबोलिन हे त्या बियांमध्ये आहे तर बियांमध्ये जास्त कंटेंट असल्यामुळं शेतकऱ्यांना माहीत नसल्यामुळे आपण ती बी फेकून देतो तर ती फेकून न देता ती वाळव आपल्याला वाळवायची तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ती वाळवता येते तर ती एक तर ट्रे ड्रायरमध्ये वाळवता येईल किंवा सोलर ड्रायर किंवा डायरेक्टली कि आपल्याला उन्हामध्ये वाळवता येईल किती दिवसात साधारणपणे वाळते ती जर आपल्याला उन्हामध्ये वाळवायची असेल तर एक दोन किंवा तीन ऊन आपल्याला द्यायचे आणि ते पूर्ण कडक वाळल्यानंतर आपल्याला ग्राइंडरच्या सहाय्यानं किंवा घरी उपलब्ध असलेल्या मिक्सरच्या सहाय्यानं त्याची पावडर तयार करून घेईल ही पावडर साधारण आठ ते दहा महिन्यापर्यंत एक चांगल्या प्रकारे राहू शकते ही पावडर रेग्युलर आपण सेवनामध्ये घेतली समजा सकाळी एक ग्लास पाण्यामध्ये एक ग्लास एक चमचा पावडर टाकली आणि त्याचं सेवन जर केलं तर ते मधुमेह कमी करण्याचं काम ही पावडर आपल्याला करते बर बर म्हणजे आपण घरच्या घरी सुद्धा जांभळाच्या बियांपासून हे करू शकतो आता यामध्ये ज्या पदार्थांचा तुम्ही उल्लेख केलात जांभळाची पोळी त्याचा स्क्वॅश सरबत तर याचं लेबलिंग त्याचं मार्केटिंग यासाठी काही प्रोत्साहन शेतकऱ्यांना दिलं जात आहे का निश्चित दिलं जातं ज्यावेळी प्रक्रियायुक्त पदार्थ आपण तयार करतो तर लेबलिंग कशी असली पाहिजे विविध सारे प्रक्रिययुक्त पदार्थ आहेत जर आपण पेय जर बघितले सिरप स्क्वॅश आरटीएस हे जर पेय आपण बघितले तर याला एक तर काचेच्या बॉटल्समध्ये किंवा प्लास्टिक बॉटलमध्ये आपल्याला यामध्ये पॅक करावं लागतं हे पेय त्यामध्ये पॅक केल्यानंतर एक वर्षापर्यंत त्याची लाईफ आहे म्हणजे एक वर्षापर्यंत आपण ते दीर्घकाळ टिकू शकतो आता याची पद्धत कशी आहे तर आपल्याला जांभूळ घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर पल्परच्या साह्यानं किंवा हायड्रोलिक प्रेसच्या साह्यानं आपल्याला त्यामधला गर सेपरेट करायचा आहे गर सेपरेट केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये साखर पाणी सायट्रिक ॲसिड आणि काही परिरक्षक म्हणजे सोडियम बेन्झोईट हे आपल्याला वापरून त्यापासून आपल्याला विविध प्रकारचे पेय तयार करायचे प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन कर हे वेगवेगळं आहे आणि ते केल्यानंतर त्याला गरम करायचं पंचावन्न ते साठ डिग्री सेल्सिअसला एक वीस मिनिटापर्यंत आणि ते पेय आपल्याला काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ट्रान्सफर करून आपल्याला ते साठवणुकीसाठी कोरड्या जागेवर ठेवून द्यायचं पण यामुळे त्याच्यातल्या गुणधर्मावर काहीच परिणाम होत नाही कोणत्याही प्रकारचा त्यावर परिणाम होणार नाही कारण की आपण जे काही टेम्परेचर मेंटेन करतोय आणि त्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह ऍड करतोय त्यामुळे एकतर टिकण्याची क्षमता आणि न्यूट्रियंट्स लॉस जे होणारे आहेत कंट्रोल त्या होतात त्यामुळं कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही बरोबर आता जर या सगळ्या पदार्थांचं उत्पादन करायचं असेल मूल्यवर्धन जर करायचं असेल तर त्यासाठी अर्थातच उत्पादन शेतीतनं जास्त होणं देखील महत्वाचं आहे तर जांभळाचं व्यावसायिक पद्धतीनं उत्पादन व्हावं यासाठी काही योजना राबवल्या जात आहेत का सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राज्य शासन केंद्र शासन या प्रमा या पद्धतीनं करत आहेत त्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असेल नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड असेल कृषी विभागाचे काही प्रात्यक्षिका असतील किंवा विविध प्रकारच्या योजना यामधून आपल्याला रोजगार हमी योजना असतील यामधून आपल्याला शेतकऱ्यांना विविध प्रकारचे फळझाडं दिल्या जातात आणि त्यानुसार ते त्यामधून लागवड केल्या जातात यामधून विकसित केलेल्या जातींमधून जर शेतकऱ्यांनी ह्या निवड केली जांभळाची आणि त्याची लागवड केली तर चांगल्या प्रकारे त्यांना उत्पादन मिळू शकतं सर जांभळापासून इतके वेगवेगळे पदार्थ बनवता येतात त्याचे रस देखील साठवता येऊ शकतात असं तुम्ही म्हणालात तर हे जे प्रक्रिया करण्याचं तंत्र आहे तर हे प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी किंवा ते उभारण्यासाठी काही सरकार योजना सरकारकडून राबवल्या जात आहेत का महाराष्ट्र शासन आणि राज्य शासन आणि केंद्र शासन यामधून आपल्याला विविध प्रकारच्या योजना शेतकरी असतील महिला बचत गट असतील शेतकरी गट असतील किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा एखादा वैयक्तिक शेतकरी असेल या सर्वांसाठी या योजना आहेत यामध्ये आपण प्रामुख्यानं बघितलं तर आपल्या जिल्ह्याचा कृषी विभाग आहे कृषी विभाग असेल कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा असेल यामधून आपल्याला एक पन्नास हजारापासून तर एक चार लाखापर्यंत त्यांना योजनेचा फायदा घेता येऊ शकतो त्याचबरोबर एम ए आय डी सी असेल यामधूनही त्यांना त्यांचं जे काही प्रस्ताव आहे ते प्रस्ताव तयार करून एक विभाग स्तरावर त्यांना ते द्यावून ते त्यापासून त्यांना हा उद्योग किंवा ह्या योजनेचा फायदा घेऊ शकता येतो त्याचबरोबर नाबार्ड असेल मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग अँड इंडस्ट्री असेल आणि इतर काही संस्था आहेत महामंडळ आहेत ज्यामधून त्यांना आर्थिक तरतूद यामधून मिळू शकते यामध्ये रोजगार निर्मिती होण्यासाठी कितपत आ... त्याला स्कोप आहे किंवा किती मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती यातून होऊ शकते जर आपण सध्याचा विचार केला की गांधीजी सांगायचे की शहराकडून गावाकडे चला पण सध्याची जी परिस्थिती आपण बघतोय की गावातून अगदी उलटी आहे एकदम उलटी आहे गावातून सर्व लोक शहरांकडे येत आहे आपल्याला शहरांकडे लोंडे थांबवायचे असतील तर आपल्याला गावामध्ये रोजगार निर्मिती करावी लागल माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितले की मेक इन इंडिया आणि त्याचबरोबर कौशल्य आधारित विकास योजना अशा त्यांच्या योजना आहेत त्यामधून आपल्याला ग्रामीण भागामध्ये कसल्या प्रकारचे योजना देता येतील किंवा कोणते प्रक्रिया उद्योग देता येतील जर आपण जांभूळ प्रक्रिया उद्योगाचे जर इम्प्लिमेंटेशन जर खेडोपाडी आपण केलं आणि तसे ब्लॉक तयार केले म्हणजे जांभूळ इन्क्युबेटर किंवा जांभूळ ब्लॉग तयार करून त्याची प्रोसेसिंग जर केली तर त्यामधून खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होतील आणि त्याचबरोबर गावातले काही जे युवक असतील तर त्यांना मार्केटिंगचीही चेन करता येईल आणि प्रोसेसिंगमध्येही ते चांगल्या प्रकारे उतरून त्यांचा उदरनिर्वाह करू शकतील बरोबर आता या संदर्भात प्रशिक्षण जर एखाद्याला घ्यायचं असेल किंवा याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी कुठे संपर्क साधावा किंवा या प्रशिक्षणाची कुठे सोय आहे का त्याबद्दल कोणताही उद्योग चालू करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे प्रशिक्षण कारण प्रशिक्षणाशिवाय तुम्हाला काही करता येत नाही तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आहेत तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही संपर्क साधा तिथंही प्रशिक्षणाचं नियोजन केलं जाईल त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे कृषी विद्यापीठ आहेत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असेल त्याचबरोबर महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असेल या विद्यापीठामध्येही संपर्क केल्यावर तुम्हाला त्याबद्दल अधिक माहिती आणि प्रशिक्षणाचं नियोजन केलं जाईल त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात विविध संस्था आहेत कृषी महाविद्यालय आहेत उद्यान विद्या महाविद्यालय या ठिकाणी तुम्हाला अधिक माहिती आणि संदर्भामधलं प्रशिक्षण उपलब्ध करून दिलं जाईलच आपण असं म्हणालात की शहरांकडून पुन्हा एकदा गावाकडे जाण्याची वेळ झालेली आहे कारण अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत जाता जाता तरुणांना या उद्योगाकडे वळण्यासाठी काय मार्गदर्शन कराल जांभूळे असं फळ पीक आहे की ज्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलेलं आहे तर आपल्याला आता याकडे दुर्लक्ष न करता त्याला जास्तीत जास्त कसं प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून भारतातल्या सर्व ठिकाणी आपल्याला कसं पुरवता येईल आणि भारत हा मुक्त करता येईल यासाठी आपल्याला सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे विद्यापीठं असतील किंवा इतर शासकीय जे काही संस्था आहेत ते तर प्रयत्न करत आहे पण आता महिला बचत गट शेतकरी गट आणि इतर सर्व तरुणांनी मिळून ह्या उद्योगाकडं एक नव्या झेपेसह बघायला पाहिजे आणि नवीन एक तंत्रज्ञान त्यासाठी उपलब्ध झालेलं आहे बरं त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी त्याकडे वळावं असं मी सर्वांना आवाहन करतो बरोबर त्याचबरोबर आणखीन एक छोटासा मुद्दा असा की महिला बचत गट आणि शेतकरी समूह जे आता सध्या बऱ्याच ठिकाणी कार्यरत आहेत तर त्यांनी हा उद्योग सुरू त्यांना जर करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे हे देखील सांगा आपल्या शेतकरी बांधवांना सर्वात महत्वाचं की त्यांना जर त्यांच्या गावामध्ये जांभळाची फळं उपलब्ध असतील तर त्यांनी सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा आपापल्या जिल्ह्यांमध्ये आणि तिथून त्याचं तंत्रज्ञान विकसित तंत्रज्ञानाची माहिती करून घ्यावी आणि येणाऱ्या सीझनमध्ये त्यावर आपल्याला कमीत कमी, -कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला कसं जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येऊ शकतात आणि त्याची मार्केटिंगचं एक नियोजन केलं तर त्यांना एक येणाऱ्या काळामध्ये जरूर आर्थिक त्यांचं जे स्तर आहे ते उंचवून उंचवू शकतो नक्की शेतकरी बंधू बघितलं सरांनी दिलेल्या माहितीवरनं तुमच्या हे लक्षात आलेलं असेल की जांभूळ हे देखील रोजगारासाठी एक उत्तम फळ निश्चितच ठरू शकतं त्यांनी दिलेल्या माहितीचा निश्चितच आपण फायदा करून घ्याल आणि त्यामुळं आर्थिक स्तर आणि त्याचबरोबर रोजगार निर्मिती व्हायला देखील मदत निश्चितच होणार आहे सर आज कार्यक्रमात सहभागी झालात एवढी छान माहिती जांभूळ फळाबद्दल आमच्या सगळ्या कृषी बांधवांना दिलीत त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद 谢谢 <laughs> <laughs>